सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ह्या गावाचं नाव आहे वडगाव दर्या। ह्या गावात प्रामुख्यानं दोन देवी आहेत। एका देवीचं नाव आहे दर्याबाई, दुसऱ्या देवीचं नाव आहे विल्हाबाई। हे गाव जे आहे पारनेर तालुक्यापासून पश्चिमेला 18 किलोमीटर अंतरावरती वसलेलं आहे आणि नगरपासून 50 किलोमीटर पश्चिमेला हे वडगाव दर्या नावाचं गाव आहे। या ठिकाणी दोन देवी आहेत। एका देवीचं नाव आहे दर्याबाई। दर्याबाई इथं मूळचं स्थान आहे वणी सप्तशृंगी आणि दुसरी जी देवी आहे ती माहूरची रेणुका माता। जी 3.5 पीठ आहेत तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी, त्यापैकी 1.5 पीठ इथं स्थानापन्न आहे। हे पहिलं वैशिष्ट्य। दुसरं वैशिष्ट्य, ह्या देवीने एका रात्रीत दरी कोरून ती इथं बसलेली आहे। हे मंदिर खाली फाउंडेशन नाही, गाभारा नाही आणि कळस पण नाही आहे। तिसरी गोष्ट, स्वयंभू म्हणजे हात पाय कान नाक डोळा कुठल्याही प्रकारचा अवयव नाही। तिसरी गोष्ट, ह्या संपूर्ण कॅल्शियम कार्बोनेटचा खडक आहे। याची संज्ञा आहे CaCO3, मराठी त्याला आपण म्हणतो चुनखडक। या खडकात जे पाणी आहे त्या पाण्याची रासायनिक अभिक्रिया होऊन अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी असे दोन प्रकारचे लवणस्तंभ किंवा लवणस्तंभाचा खांब हा या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे ह्या खडकाचं, ह्या लवणस्तंभाचं वर्णन इयत्ता 4वी 8वी 12वीच्या भूगोलामध्ये आहे। देवी स्वयंभू आहे, देवी जागृत आहे। ही देवी 1000 वर्षापूर्वी पाडळदर्या या ठिकाणी होती म्हणून त्या गावाचं नाव पाडळदर्या पडलं। एका रात्री दरी कोरून ती इथं आली म्हणून ह्या गावाचं नाव वडगाव दर्या आहे। त्या ठिकाणी देवीचं मोर सैन्य आहे आणि या ठिकाणी माकड सैन्य आहे। चैत्र पौर्णिमेला यात्रा असते। नवरात्रात 9, 10, 11 दिवस देवीचा उत्सव असतो। मंगळवार, शुक्रवार, रविवार भाविकांची इथं गर्दी असते। सध्या कोरोनाचा काळ आहे त्यामुळं मंदिर बंद आहे, मंदिर दर्शनासाठी बंद आहे। सॅनिटायझरचा वापर करून, मास्कचा वापर करून मंदिर उघडल्यानंतर आपण दर्शनासाठी येऊ शकता। जय जगदंबा।